सर आपलं नाव? नाका भाऊराव सावंत, राहणारी डोळा, तालुका तुळजापूर. बरं सर, आपण काम काय करता? बहुरूपी. बर, आपल्याला मुलं किती आहेत? दोन आहेत. त्यांनी शाळा शिकतात? हा, शाळेला. शाळा गावाकडे आहेत, आपण इकडे फिरायला आपल्या परंपरा आलेली असतात. शाळेचं नाव? जिल्हा परिषद शाळा येडोळा. तुम्ही असंच काम करत राहणार का काही दुसरी चांगली नोकरी? आता हे तोपर्यंत आता हे चाललेलं आहे, तोपर्यंत चालवून द्यायचं. पुन्हा इतर वेळेस कामधंदे वगैरे करतच असतो आपण. उगा आपल्या नसल्या टायमाला ही आपला धर्म मागावं लागतं. मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलांनी मोठं होऊन काय करावं? असंच करावं? काही मोठं नाही, पुन्हा मोठं होणार आहे. आता शिक्षण म्हणजे शिक्षण करावं लागतं. पहिल्यासारखा काळ राहिला नाही. आता सुधारणा काहीतरी झाली पाहिजे. बरीच सुधारणा झालेली आपली बी सध्या. बरेच लोक ड्युटीवर गेलेत, आपले जे सरकारी कर्मचाऱ्यावर गेले. पण सर, तुमच्या मुलांना अशी काही इच्छा आहे का की त्यांनी मोठं होऊन काय बनावं, आपल्या आई वडिलांसाठी काय करावं, जनतेसाठी काय करावं? नाही, जनतेकरता काहीतरी करतील, आई वडिलांकरता बी काहीतरी करतील. मग त्याच्याकरताच आपण बी त्यांना शाळेमध्ये घातलेलं असतं. बरं सर, तुम्ही आई वडिलांची सेवा करता का? हां, आई वडील आहेत बी गावात. त्यांना आता होत नाही काय होत नाही जागेवर आहेत घरात. मग आई वडील काय करतात? वडील बँकेत समान असतात.